पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शरद पवारांनी आपला राजीनामा दिला होता, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत होती. तसंच या निर्णयानंतर पवार साहेबांनी भाकरी फिरवली असं म्हणायचं. तर मी सर्वप्रथम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24वा वर्धापन दिन आहे. मी एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला, महाराष्ट्रातील ज्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार जोपासला आणि महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान निर्माण करणारा जो माझा सन्माननीय सहकारी आजपर्यंत राबला, त्या सर्वांना मी वर्धापन दिनाचा 24वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी जे सांगितलं त्यामध्ये आज ना उद्या हा निर्णय कार्याध्यक्ष पदाचा होणार होता, म्हणून आदरणीय पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्यात कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रीय नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आणि संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे या दोघांवरती राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. मी दोघांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि नक्कीच या दोघांच्या कामाच्या कर्तृत्वाच्या योगदानातून संबंध देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी त्यांच्या कार्याचं मोलाचं योगदान ठरेल. आपण सकाळी ध्वजारोहण केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठरल्यात, तर आपण असंही म्हणाला की राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात असेल. काय वाटतं की आता वर्षावरती खरं लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आपल्याकडे आता नाशिक सारख्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, कसं बघतो तुम्ही? नाही, मला एकंदरीतच तुम्हाला सुद्धा माहिती, म्हणजे आमच्यापेक्षा जास्त माध्यमांना फार जास्त माहित असतं की अंडरकरंट काय. आज या सरकारच्या प्रती सर्वसामान्य माणसाच्या मनात अतिशय द्वेष, राग या ठिकाणी पाहायला मिळतो. मी गेले 25 वर्ष झालं सार्वजनिक जीवनामध्ये समाजकारणात राजकारणात काम करतो. मीही 2002 पासून निवडणुका लढतोय, जिल्हा परिषदेपासून ते विधानसभेपर्यंत मी निवडणुका लढलो, बऱ्याच जिंकलो, बऱ्याच हारलो. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अनेकदा चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र फिरण्याची वेळ मला आली, त्या त्यावेळेस पाहायला मिळतं की नेमकं महाराष्ट्राच्या मातीवरती काय चाललंय. आज एकूण परिस्थिती पाहता सर्वसामान्य शेतकरी असेल, शेतमजूर असेल, मध्यमवर्गीय असेल, व्यापारी असेल, उच्च व्यापारी असतील, उद्योग असतील, उद्योगपती असतील, ह्या सगळ्यांशी चर्चा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस या सरकारच्या विरोधामध्ये त्यांचं ते मत व्यक्त करतात. म्हणून स्वाभाविक आहे की येणाऱ्या काळातल्या निवडणुका या सत्ता पक्षाला फार अवघड जाणार आहेत, मग ती लोकसभेची असो की विधानसभेची असो. आणि एकीकडे आम्ही महाविकास आघाडी म्हणून वज्रमुठ ज्यावेळेस या ठिकाणी एकत्रित वळवली, मग स्वाभाविक आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आता असं वाटतं की खऱ्या अर्थानं भाकरी फिरवायची कशी, तर ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आहे. हे सरकार ज्या पद्धतीनं आलंय, बसलंय, त्यांना पूर्णपणानं घालवायचं ही मानसिकता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात आज तयार झालेली आहे आणि त्यांनी खून गाड बांधली आहे. आणि मला नाही वाटत की एक वर्षभराच्या कालावधीमध्ये जवळजवळ 9-10 महिने आता या सरकारला झालेले आहेत, 10 महिने सरकारला होऊन सुद्धा सरकारचा प्रभाव जो जनतेच्या मनामध्ये सरकारच्या प्रति प्रेम निर्माण करण्यासाठीचा होतो तो प्रभाव कुठेही दिसत नाही. उलटा एकेक्या निर्णयामुळं सरकारच्या प्रति फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नाराजी लोकांच्यातून आम्हाला जाणवायला लागली. याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये परिवर्तन हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या प्रकारे आपण बघतो की आज दोन कार्याध्यक्ष निवडून गेले, पण दोन्ही चेहरे हे राष्ट्रीय राजकारणातले असा एक चर्चा असते, म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचा दिल्लीतला वापर आपल्या सगळ्याला म्हणतात किंवा प्रियादा यांचा चेहरा म्हणून किंवा महाराष्ट्रातला एखादा कार्याध्यक्ष असावा अशी एक चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली. याला लागून दुसरा प्रश्न असा आहे की आज खरं तर ही घोषणा होत असताना सुप्रियाता मुंबईमध्ये आहेत, अजित दादा दिल्लीमध्ये आहेत, अर्थात याकडे वेगळ्या नजरेने बघितलं नाही पाहिजे,
पण असं असलं पाहिजे होतं का की महाराष्ट्र ग्रामीण भागात घेणं पाहिजे होतं. मला आपल्याला सांगतो की शेवटी नजर तुमची आहे, तुम्ही कसं बघता याच्यावर आहे. तुम्ही ग्लास ठेवलेला तो भरलेला बघायचा का रिकामा बघायचा हे तुम्ही माध्यमाने ठरवायचं आहे. तुम्हाला रिकाम्या ग्लासाची चर्चा करायची का भरलेल्या ग्लासाची चर्चा करायची हे माध्यम ठरवतात. त्यामुळं आता मुळामध्ये प्रफुल्लभाई पटेल हे भंडारा गोंदियाचे अनेक वर्ष त्यांनी लोकसभेचं तिथं प्रतिनिधित्व केलं. आता ते महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत का? आता त्यांच्यावरती या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. आदरणीय सुप्रियाताई आहेत, त्यांच्यावरती कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. ते बारामती लोकसभा मतदारसंघाचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात, त्या संसदरत्न आहेत. हे दोघेही अनेक वर्षापासून राष्ट्रीय राजकारणात आहेत. त्यामुळे कार्याध्यक्ष निवडत असताना अनेक वर्ष ज्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये काम केलंय त्याचा फायदा संबंध देशभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी होणं स्वाभाविक आहे. आता त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला असताना दिल्लीच्या आजच्या पक्ष स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ऑफिस ब्युरोंना एनसीपीच्या बोलवलं गेलं होतं त्यात आदरणीय दादा सुद्धा होते. आता त्यामध्ये दादा गेले आणि ताई मुंबईत आणि दादा दिल्लीत. आता याची चर्चा काय आहे? समजा स्वाभाविक ताई दिल्लीत असल्या आणि दादा मुंबईत असते तर त्याची तुम्ही चर्चा केली असती. म्हणूनच म्हणलं की माध्यमांना चर्चा केल्याशिवाय टीआरपी मिळत नाही. म्हणजे दादा जर दिल्लीला गेले नसते, मुंबईत असते, ताई दिल्लीत असत्या तर तुम्ही काय केलं असतं? दादा मुंबईत, ताई दिल्लीत. आता दादा दिल्लीत आहेत, ताई मुंबईत आहेत, तर त्याची तुम्ही काय चर्चा करताय की दादा दिल्लीत, ताई मुंबईत? म्हणजे असं झालंय की मला एक लहानपणी आजी आमच्या गोष्ट सांगायच्या की घोडं आणि नवराबाई गावाच्या शेजारी जात होत आणि ते जात असताना नवरा बायकोनी घोडं हातात धरलं आणि रिकामं घोडं असं हाताला धरून घेऊन जात होते. तर लोक चर्चा करायला लागले की अरे घोडं एवढं मोठं आणि त्या घोड्यावर कुणी बसत नाही, मोकळं धरून चालवत आहे. म्हणून नवरा बसला, पुन्हा चालायला लागले. तर पुढे लोक चर्चा करायला लागले की लाज वाटली पाहिजे याला, अरे आपल्या बायकोला पायी चालवतो आणि घोड्यावर बसला. मग हे उतरला, बायकोला बसवलं, बायकोला बसून पुढे गेले की परत लोक चर्चा करायला लागले की ह्याला काय त्याचं काय अक्कल गेली का बायकोला बसून स्वतः पाय चालवते. दोघ बसले तर म्हणले लाज वाटली पाहिजे की याला घोडं मरल ना दोघ. म्हणजे चर्चा तर होणारच आणि माध्यमांना चर्चा झाल्याशिवाय टीआरपी मिळणार नाही. त्यामुळं जसं राजकीय पक्ष मतासाठी या ठिकाणी राजकारण करतात त्या ठिकाणी वेगवेगळे विषय येतात, तसंच माध्यमांना सुद्धा वेगवेगळे विषय जसं रिकाम्या ग्लासाचं या घोड्याचं उदाहरण दिलं तसे टीआरपी मिळाल्याशिवाय आम्हाला सुद्धा काम ज्या पद्धतीनं वेगवेगळे विषय कडून मतं मिळवण्यासाठी जे काय करावं लागतं तसं तुम्हाला सुद्धा टीआरपी मिळवण्यासाठी करावं लागतं. त्याच्याशिवाय आणि मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण कशी चर्चा घेतात त्याच्यावर आहे. मला असं वाटतं की ह्याच्यात कुठलाही वेगळा अर्थ काढायची गरज नाही आणि जो निर्णय या ठिकाणी झालाय तो आदरणीय पवार साहेबांनी सर्वांशी चर्चा करून घेतला. नक्कीच सर, हा निर्णय शरद पवारांनी सर्वांशी चर्चा करून घेतला असेल आणि स्वाभाविक आहे. जरी देशाच्या पातळीवरचे हे दोन चेहरे असले तरी त्यांचा महाराष्ट्राचा संपर्क हा मागच्या अनेक वर्षापासून असल्याचं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.